उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने दक्षिण भारतीय सेल जिल्हा कार्यकारिणीची बैठक रविवारी संपन्न झाली. आमदार प्रशांत ठाकूर आणि जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीला दक्षिण भारतीय सेलचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. पनवेल शहरातील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत मान्यवरांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. नऊ मंडळ समितीच्या सदस्यांना विविध पदांसाठी नियुक्तीपत्रे देण्यात आली. आमदार प्रशांत ठाकूर आणि जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देऊन आपल्या माध्यमातून समाजहिताची कामे केली ती आशा व्यक्त केली. यावेळी 98 सदस्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. दक्षिण भारतीय सेलच्या महाराष्ट्राचे निमंत्रक राजेश पिल्ले यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीला कोकण म्हाडाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील, महाराष्ट्र दक्षिण भारत सेलचे सहसंयोजक रमेश नायर, भाजप दक्षिण सेल कोकण प्रदेश संयोजक गणेश शेट्टी, उत्तर रायगड जिल्हा संयोजक माधुरी श्रीनिवास कोड्रू, भाजपा महाराष्ट्र दक्षिण भारत सेल कमिटी सदस्य रवी पिल्लई, कृष्णन सगदेव, दिनेश गनिगा, ताहिर, नवीन हेगडे, सविना बंगेरा, अजय आर्य, शेखर नाडर यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते.